तर आपण गजानन लक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन पुढे आलेलो आहोत. श्री अनंताचं मंदिर आहे आणि हे मंदिर संपूर्ण पाण्यामध्ये आहे. भगवान विष्णू यामध्ये विराजमान आहेत. तर चला दर्शन घेऊया. जसं की आपण बघितलं की खूप छान तळं आहे. आपण प्रत्येक मंदिराच्या बाहेर बघतो गोव्यामध्ये. तर ह्या तळ्यामध्ये असं म्हटलं जातं की शेषनाग अदृश्य रूपात या पाण्यामध्ये विराजमान आहे आणि त्याचबरोबर मासेही आहेत जसं की आपण पाहिलं. आणि इथे हातपाय आपल्याला स्वच्छ करून त्यानंतर या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. सर्वांना माहितीच आहे गोव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक राखणदार असतो. तसंच हे इथले राखणदार आहेत. यांना नमस्कार करून मगच मंदिरात जायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर अगदी निसर्गरम्य आहे. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे मंदिराची बॅकसाईड आहे. तर इथून आपल्याला आता उजवीकडून पुढे जायचं आहे. तर आपण पाहू शकतो बाजूनी मंदिर अगदी तळ्यामध्येच आहे. ह्या साईडला फुलेहार देखील आपल्याला मिळून जातं. तर इथून आपण बघू शकतो मंदिर खूपच सुंदर आहे. याच्यावरचं नक्षीकामही खूप सुंदर आहे आणि पेंटिंगचं ते कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ते पण खूप सुंदर दिसत आहे. स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे हे मंदिर. अगदी आपण भरपूर मंदिरे आजपर्यंत पाहिली आहेत पण तळ्यामधील हे एकमेव मंदिर आपण पाहतोय. भोवती पूर्ण पाणी असल्याने समोरच्या बाजूला अशी काच घालण्यात आली आहे आणि त्यावरूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे. जसं की आपण पाहतोय विष्णू भगवानांचं वाहन असलेला गरुड आपण इथं पाहतोय. श्री मदनंत विजयते असं मंदिरावर लिहिलेलं आहे. तर विष्णू भगवानांचा ह्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर एक अद्भुत अनुभव येतोय. खूप सुंदर शांत स्वच्छ इतकं सुंदर मंदिर आपण पाहतोय. अगदी पूर्वीच लाकडावर नक्षीकाम केलेलं सुंदर हे आपण डिझाईन पाहतोय. आजूबाजूला जय विजय आहेत. त्यानंतर नारद मुनी आणि विविध देवदेवता आपल्याला त्या पिलर्सवर देखील पाहायला मिळतात. आणि अगदी रंगीबिरंगी आहेत. प्रत्येक देव आपल्याला उठून दिसतोय. संपूर्ण छताला हे लाकडी कामच केलेलं आहे आणि हे छान छान मोठे झुमर्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी रात्रीच्या वेळी तर किती छान दिसत असेल मंदिर. आणि खाली संपूर्ण संगमरवरी फरशी आहे. तर असे हे सुंदरसे श्री अनंताचे मंदिर आपण पाहतोय.
समोरच आपण पाहतोय अनंतांना, तर अनंत भगवान म्हणजेच श्रीहरी विष्णू शेष नागावर शयन करतायत आणि माता लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ आहे. एका काळ्या पाषाणावर सुंदर अनंतांची मूर्ती आहे. नुकतीच पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर देवांना इथं सजवण्यात आलेलं आहे. दुपारची वेळ आहे अगदी आणि आरती देखील झाली. श्री अनंताय नमः, ओम विष्णवे नमः. गोवा आणि कोकण भाग स्थापत्यकलेसाठी जगविख्यात आहे. अगदी आपण इतकी मंदिरे आजपर्यंत पाहिलेली आहेत. नागेशी मंगेशी असो किंवा म्हाळसा देवीचं असो, जे विष्णू भगवानांचं मोहिनी अवतारातील एक रूप आहे. त्यानंतर कामाक्षी देवीचं मंदिर असो, जे शिरोड्यामध्ये पाहिलेलं होतं. अगदी अलीकडेच आपण जे पाहिलं आहे देवकी मातेचं एकमेव भारतातील मंदिर. अगदी प्रत्येक मंदिराचे आख्यायिका, इतिहास, वैशिष्ट्य अगदी वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज या मंदिराची देखील भर पडली आहे. आपण आतापर्यंत पाहिलेल्या मंदिरांमध्ये मंदिराच्या समोरच्या बाजूला आपण तळी पाहिली होती, पण हे मंदिर साक्षात तळ्यांमध्येच आहे. विष्णू भगवान ह्यामध्ये विराजमान आहेत. तर श्री अनंताचं हे मंदिर एकमेव आहे संपूर्ण गोव्यामध्ये. हे आहे फोंड्या तालुक्यामधील सवई वेरेम ह्या गावामध्ये. तर सध्या इथं कालोत्सव सुरू आहे आणि त्यामुळेच हे सर्व स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. दुपारची वेळ असल्याने हे बंद आहेत. हे भव्य मोठा दीपस्तंभ अगदी कुठेही न पाहिलेला असा हा दीपस्तंभ आहे. इतका सुंदर त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. डोळ्यांना अगदी सुखद आनंद देणारा असा हा क्षण आहे, असं हे दृश्य आहे. आणि खूपच सुंदर असं मंदिर आज आपल्याला पाहायला मिळालंय. आता आम्ही इकडे बसलो आहोत जरा रिफ्रेशमेंटसाठी आणि माझ्यासोबत आज तुम्ही हिलाही पाहिलं तर ही आहे माझी सगळ्यात छोटी ननंद. आणि आता आम्ही थोडं रिफ्रेशमेंट घेतो आणि मग आपण पुढे जाणार आहोत. तर आम्ही इकडे गोळा खातीये, मी खूप दिवसानंतर खातीये. श्रीहरी विष्णूंचं अनंताचं हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी गोळा एन्जॉय करते. श्री स्वामी समर्थ.